नमस्कार, सुशीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सीताफळाची रबडी करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य, मी हे तीन पिकलेले सीताफळ घेतलेली आहेत, त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि 5-6 चमचे साखर घेतली आहे। पण आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण चवीप्रमाणे घालूया साखर, एवढी घेतली म्हणजे सगळी घालायची गरज नाही आहे। एक वाटीपेक्षा थोडंसं कमी दुधाची पावडर घेतलेली आहे, काही ड्रायफ्रूट्स घेतलेत, वेलचीची पावडर घेतली आहे आणि इथे मी 1 लिटर दूध ना गरम करायला ठेवलं आहे उकळायला। हे फुल फॅट दूध आहे, तर म्हशीचं दूधच घ्यायचं, ते फुल फॅट चांगलं असतं दूध, म्हणजे लवकर आटतं पण आणि रबडी चांगली घट्ट होते। तर आपण आता पुढचं प्रोसेस करूया। हे पण दूध आपलं आटत आलं, आता बरंच अर्धं झालं आहे आटून। साईडला लागलेली साय असते ना ती अशी कोरून काढून घ्यायची, नाही तर मग ती करपत जाते आणि करपलेला वास अजिबात चांगला लागणार नाही बासुंदीला। आता आपण याच्यात काय करायचं, हे मी घरातलं रूम टेम्परेचरचं दूध घेतलंय, त्यात आपण ही दुधाची पावडर ना ही मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाही, त्याच्यामध्ये घातल्या ना आपण का त्याच्या गुठळ्या होणार नाही, म्हणून असं मिक्स करून घेऊया आपण। हे पास अजिबात त्याच्यात गुठळ्या नको राहायला, अगदी मस्त व्यवस्थित कालवून घ्यायचं। आता हे मिक्स केलेलं आहे ना आपलं, हे ह्याच्यामध्ये घालून आपण सगळं मिक्स करून घेऊया। थोड्याशा ना केशरच्या काड्या घालूया, त्याने रंग छान येईल बासुंदीला। हे दूध आपण आता थोडा वेळ मागे ठेवूया आणि इथे कढईमध्ये थोडंसं तूप घालते। आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत ना, तळून घेतलं ना की त्याला खमंगपणा छान येतो ड्रायफ्रूट्सला, म्हणून थोड्याशा तुपामध्ये तळून घेते। आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना याच्यात घालूया आपण, तळून घेऊया। हे आपले असे गुलाबी झाले तळून छान, हे बाजूला ठेवते मी आता आणि हे कडे परत पुढे घेते। आता दूध आपलं बरं पाहिजे आटत आलंय, अजून थोडं आटलं पाहिजे। बाजूला लागलेली साय असते ना ती अशी काढून घ्यायची लगेच, म्हणजे रबडी ना घट्ट पण होते आणि असं करपत सुद्धा नाही साईडला। हे पण दूध आपलं बऱ्यापैकी आटलंय, आता घट्ट झालंय आणि ना थंड होऊन ते अजून घट्ट होणार, आपण त्यात दुधाची पावडर घातलेली आहे ना त्यामुळे ते थंड झाल्यावर आणखी घट्ट होणार। आणि दुधाची पावडर घालणं सुद्धा काय अगदी कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असली तर घाला, नाही तर दूध आटवून सुद्धा छान होतं। आणि दुधाची पावडर नसेल तर मिल्कमेड घाला, मिल्कमेडही नसेल तर नुसतं दूधच आटवून घेतलं तरी चालतं, आपण दूध आठवल्यावर सुद्धा ते पुष्कळ चांगलं घट्ट होतं। हे पातळ झालंय ना, घट्ट छान झालंय। आपण याच्यात आता वेलची पावडर घालूया आणि साखर ना तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला, तुम्हाला कितपत गोड आवडतं। मी आता याला 4 चमचे घालते साखर, कारण आपलं सीताफळसुद्धा गोड असतात ना त्यामुळे ती रबडीला खूपच गोड होते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। आणि हे तळलेले आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते पण घालते, तळलेले आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते घालते त्याच्यात। रवडी आपली झाली आहे चांगली, ती घट्ट थंड होऊन ना ती आणखी खूप घट्ट होणार। आता आपण गॅस बंद करूया आणि सीताफळाचा गर काढून घेऊया। आता सीताफळाचा आपण गर काढून घेऊया। सीताफळ ना अगदी खूप जास्त पिकलेले घ्यायचं नाही आणि कच्चेही घ्यायचे नाही, असे पिकलेले आपल्याला कळतं ना तिथपर्यंतच आपण घ्यायचे,
आणि त्याच्या बी सकट सगळा गर काढून घ्यायचा. काय काय सीताफळाला बी जास्त असते आणि गर कमी असतो, काय काय सीताफळाला गर जास्त असतो बी कमी असते, तर आपल्या एरियामध्ये जसे मिळतील सीताफळ त्याप्रमाणे घ्या. असे सगळे गर काढून घ्यायचे याच्यातून. आता सगळं मी बी काढून घेतलेत ना, सगळ्या बिया जास्त असं आपल्याला सगळं ह्याच्यातून हलवून हलवून घेतलं पाहिजे. या सीताफळाला मला वाटतं बी जास्त आहे आणि गर कमी आहे. वाटल्यास तुम्हाला आणखी एखादा तुम्ही सीताफळ घालू शकता त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे, 3 किंवा 4 गर निघेल त्यावर आहे. आपल्याला साधारण 1 ते 1.5 वाटी गर निघायला पाहिजे, मग त्या रबडीला चव येणार सीताफळाची. आणि नंतर मग याच्या बिया निघतात ना, त्या सगळ्या आपण काढून घेऊया. असं मी आता सगळ्या हे बघा असं गर निघतो त्याचा, असं सगळं गर काढून घेऊया. हे पा असं गर निघाला आणि हा उरलेला असं मग गर हा सुद्धा ह्याच्यातच घालायचा आपल्याला. आणि आपली रबडीला थोडी थंड होत आली ना की तेव्हा हे काढायला घ्यायचं, नाही तर गर ना काळा पडतो. म्हणून ऐन वेळेला आपण गर काढून घालायचं त्याच्यात. हे पण आपली रबडी पण थंड झाली आहे आणि हा गर पण काढून झाला आहे. हे काढता काढता कसं थोडा थोडा काळा पडायला लागतो गर, म्हणून ना अगदी ऐन वेळेला रबडी थंड झाल्यानंतरच गर काढून घ्या. खूप आधी काढून ठेवू नका, काळा झाला की म्हणा रबडीला पण काळा कलर येतो सगळा. असं मिक्स करून घ्यायचा आपल्याला. केशर घातल्यामुळे ना रबडीला कलर मस्त आला अगदी. इतपत इतपत घट्ट पाहिजे ना आपल्याला रबडी. ह्याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर तुम्ही दूध जास्त आटवू शकता, पण एवढं इतकं घट्ट बस झालं. आता मी काढून घेते. ही आपली रबडी तयार आहे, सीताफळाची रबडी. थोडंसं वरून गार्निशिंगला ड्रायफ्रूट्स घालूया. याच्यामध्ये ना पिस्ता आणि बदाम घातले ना खूप छान दिसतात. पिस्त्याचा कलर अगदी ग्रीन ग्रीन छान दिसतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला वरून. ही आपली सीताफळाची रबडी तयार आहे. तुम्ही करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.